नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेप या यूट्यूब चैनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये 40 प्रश्नांची सीरीज पाहणार आहोत। तत्पूर्वी चैनल वर नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करा। 500 प्रश्न फक्त आपण 50 रुपयांमध्ये देत आहोत। आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048। या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। डायरेक्ट तुम्ही 50 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 500 प्रश्न मिळणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडले तरच खरेदी करा। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, अगदी 36वा व्हिडिओ आहे आपला हा। याच्यापूर्वीचे सुद्धा कृषी घटकावरील सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा। केवळ कृषी क्षेत्रातील चालू घडामोडीविषयी दैनंदिन माहिती मिळणारे मराठीतील दैनिक कोणते? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो, कृषी घटकावरील दैनंदिन वृत्तपत्र विचारलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ॲग्रोवन, हे याचं योग्य उत्तर आहे। चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। दरवर्षी कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो। खुंट म्हणजे काय? योग्य उत्तर शोधायचं आहे। कलमीकरणाच्या रोपातील मुळाकडचे रोप हे खुंट होय, लक्षात ठेवा। चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून खताचा वापर करण्याच्या तंत्रज्ञानास कुठल्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर काय असणार आहे? फर्टिगेशन हे या नावाने ओळखले जाते। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। तूर या पिकातील वांजपणा हा रोग कशामुळे होतो? तूर या पिकातील वांजपणा हा रोग विषाणूमुळे होत असतो, याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, बीटी कापूस कुठल्या किडीच्या नियंत्रणासाठी विकसित केलेला आहे? योग्य उत्तर काय असेल? बोंड आळी किडीच्या नियंत्रणासाठी बीटी कापूस काय केलेला आहे? नियंत्रणासाठी विकसित केलेला आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, डाळिंबावरील तेलकट डाग तेल्या हा रोग कशामुळे होतो? याचं योग्य उत्तर शोधायचं आहे आपल्याला, तर या हा सुद्धा रोग विषाणूमुळे होत असतो। चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। मोसंबीवरील डिंक्या हा रोग कशामुळे होतो? याचं योग्य उत्तर काय आहे? डिंक्या हा रोग बुरशीमुळे होत असतो। चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। हळदीमधील कंदकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील कुठला उपाय योजावा? योग्य उत्तर शोधायचं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्वच उपाय शोधणं गरजेचं आहे। कोणते कोणते आहेत पहा। रोगमुक्त बियाणे, उत्तम निचरा होणारी जमीन, लागवडीपूर्वी बियाणे कार्बेंडेझिम आणि इकॅलस द्रावणात बुडवणे गरजेचे असते। मिरचीतील चुरडा मुरडा रोगाचा प्रसार कशामार्फत होतो? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर फुलकिड्यामुळे चुरडा मुरडा हा रोग होत असतो मिरचीवर। चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा। हिरवळीच्या पिकासंदर्भात योग्य विधान निवडा, योग्य उत्तर काय असणार आहे? हिरवळीच्या पिकाबद्दलचे योग्य विधान आहे, सर्वच बरोबर, शक्यतो द्विदल वर्गातील असावे। जलद गतीने व हलक्या जमिनीत वाढण्याची क्षमता, जमिनीत गाडल्यावर विघटनाची प्रक्रिया जलद व्हावी, वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे। इन्सिया फेटिडा या प्राण्यासंदर्भात योग्य विधान ओळखा, तर गांडूळ खत निर्मितीसाठी सर्वोत्तम जात हे याचं योग्य उत्तर आहे। एकदल व तृणधान्य वर्गीय कोरडवाहू पिकासाठी योग्य जीवाणू खत ओळखा, तर ॲक्झेटोबॅक्ट हे याचं योग्य उत्तर आहे। स्फुरद विरघळणारे जीवाणू खत ओळखा, तर याचं योग्य उत्तर आहे PSB, हे याचं योग्य उत्तर आहे। हरभऱ्यातील घाटी आळीच्या नियंत्रणात खालीलपैकी कुठला जैविक घटक वापरला जातो? योग्य उत्तर काय असणार आहे? NPV विषाणू वापरला जातो। बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कुठल्या जैविक घटकाचा वापर केला जातो? तर ट्रायकोडर्मा हे याचं योग्य उत्तर आहे। अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो। पिकावरील संभाव्य रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वात योग्य क्रम ओळखा, पेरणीपूर्वीच बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे हे याचं योग्य उत्तर आहे। शास्त्रीयदृष्ट्या बीजोत्पादन कार्यक्रमातील टप्प्याचा योग्य क्रम ओळखा,
मूलभूत पायाभूत प्रमाणित आणि सत्यप्रत हे याचा योग्य क्रम आहे। त्यानंतरचा बीज उत्पादन कार्यक्रमात विलगीकरण अंतर हे मुख्यत्वे कुठल्या बाबीशी निगडीत आहे। पिकाची परागीभवन पद्धत हे याचं योग्य उत्तर आहे। गीर ही गायची जात मूळची कुठल्या प्रांतातील आहे। गीर जात कुठल्या प्रांतातील आहे असं विचारले आपल्याला, तर गुजरात। गीर प्रांत कुठल्या प्रांतातली आहे, गुजरात या प्रांतातली आहे। म्हशीमध्ये गरोदरपणाचा कालावधी किती दिवसाचा असतो, 310 दिवसाचा असतो। तर साधारण मित्रांनो 10 महिन्यांनी म्हैस येत असते, 9 किंवा 10 महिने, 9 × 27 = 270 किंवा 310 दिवस लागत असतात। बुळकांडी या शेळ्यांचा आजार कशामुळे होतो, विषाणूमुळे होत असतो, लक्षात ठेवा। ढोबळमानाने जमिनीची किती टक्के भाग घनस्थितीत असतो, 50% भाग घनस्थितीमध्ये असतो। जमिनीतील वाळू पोयटा चिकणमाती यांचे परस्पराशी असणारे प्रमाण याला डॅडॅश असे म्हणतात, जमिनीची पोत असे म्हणतात। पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते, ह्यूमस हे गडद रंगाचे द्रव्य तयार होते। महाराष्ट्रातील बहुतांश काळ्या जमिनी या टिंबटिंब या खडकापासून तयार झालेल्या आहेत, बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेल्या आहेत। वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य जमिनीमधून किंवा खतातून पुरवठा केले जात नाही, कार्बन हे अन्नद्रव्य जमिनीतून किंवा खताद्वारे पुरवठा केली जात नाही। कडधान्य व तेलवर्गीय पिकामध्ये अनुक्रमे प्रथिनाचे व तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज भासते, गंधक या अन्नद्रव्याची गरज भासते। कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानावर व पिकाच्या वाढबिंदूवर दिसू लागतात, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लोह या याचं योग्य उत्तर आहे। जमिनीची पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, जमिनीची उत्पादकता असे म्हणतात, सॉरी जमिनीची सुपीकता असे म्हणतात, लक्षात ठेवा। एकापेक्षा अधिक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करणाऱ्या व रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या खतांना टिंबटिंब खते असे म्हणतात, संयुक्त खते असे म्हणत असतात। कोरडवाहू शेती व्यवस्थापन पद्धतीत खालीलपैकी कोणत्या बाबीचा अवलंब करतात, तर याचे सर्वच बरोबर, समपातळी मशागत, जमिनीची बांध पद्धती, आंतरपीक पद्धत या सर्वच बाबीची अवलंब केला जातो। परभणी साईनाथ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला डॅडॅश या पिकाचा संकरित वाण आहे, तर ज्वारी या पिकाचा संकरित वाण आहे। श्रद्धा व सबुरी हे कोणत्या पिकाचे संकरित वाण आहे, श्रद्धा व सबुरी बाजरी या पिकाचे वाण आहे। तर मित्रांनो तुम्हाला जवस पिकाचे कोणते वाण आहेत, रब्बी ज्वारी आणि तिळाचे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। विजय व विशाल हे सुधारित देशी वाण कुठल्या कडधान्य पिकाचे आहे, हरभरा या पिकाचे आहे। TAG 24 हा कुठल्या तेलबिया वर्गीय पिकाचे वाण आहे, भुईमुग या तेलबिया पिकाचे वाण आहे। गहू या पिकास पहिले पाणी पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत देण्याची शिफारस आहे, मुकुटमुळे फुटण्याची अवस्था हे याचं योग्य उत्तर आहे। 2 किंवा 2 जास्त पिके एका जमिनीवर एकाच वेळी घेण्याच्या पीक पद्धतीस काय म्हणतात, मिश्र पीक पद्धत असे म्हणतात। खालीलपैकी कुठल्या हंगामात जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये फुले येतात, आंबेबहार या हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये फुले येत असतात। मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा। 10 मिनिटांमध्ये आपण
40 प्रश्नांचा सराव केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न आपण पाहत जाणार आहोत। जे पी आय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि कृषी मित्रांनो जय जवान जय किसान, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।